गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढतोय. कोल्हापूर जिल्ह्याचं तापमान जवळपास 39 ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत राहिलंय. तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यंदाचा हा उन्हाचा कडाका काही दिवसांपासून असह्य ठरू लागलाय. तापमानातील ही वाढ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करते. या सर्व परिस्थितीमुळे आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं वॉटर बेल ही संकल्पना सुरू केली आहे. पाण्याअभावी शरीराचे डिहायड्रेशन होत असल्यानं शरीरात पुरेसं पाणी जाणं गरजेचं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं ही संकल्पना सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक तासाला 1 ग्लास पाणी पिण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. त्यासाठी प्रत्येकानं आपल्या मोबाईलमध्ये दर 1 तासाचा अलार्म लावून 1 ग्लास पाणी प्यावं आणि वाढत्या तापमानापासून स्वतःला सुरक्षित ठेवावं अशी वॉटर बेलची संकल्पना असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेश गायकवाड यांनी सांगितलं. हातपाय गळून पडतात, अशक्तपणा वाढतं, कारण ही सगळी लक्षणं आपल्या हे थांबवायची असतील तर आपल्या हातात आहे. त्यामुळे ताजं अन्न खावा, मांसाहार शक्यतो जास्त करू नका उन्हाळ्यामध्ये, ताजी फळं रस अशा पद्धतीचं सेवन तुम्ही मॅक्झिमम केलं पाहिजे, सलाड केला पाहिजे, घरी आपलं घरातलं अन्न खावा, बाहेरचं काही खाण्याच्या भानगडीत पडू नका अशी नम्र विनंती कोल्हापूरवासियांना मी करतो. आणि वॉटर बेल म्हणजे काय आहे, दर 1 तासाला मोबाईल असेल मोबाईलमध्ये अलार्म लावा आणि तो अलार्म वाजला की ओळखायचं आपल्याला पाणी प्यायचं आहे. मुलांना पण ती सवय लावा. मी शिक्षण विभागाला सुद्धा विनंती केलेली आहे, शाळा कॉलेजेसना विनंती केलेली आहे आणि एकूणच सर्व जनतेला विनंती करत आहोत आम्ही आरोग्य विभागामार्फत. दर 1 तासाला 1 ग्लास पाणी हे वारंवार मी सांगतोय, ही संकल्पना तुम्ही राबवणं आवश्यक आहे. ही संकल्पना प्रत्येक गावागावात राबवण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गायकवाड यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत वॉटर बेल संकल्पनेबाबत सूचना करण्यात आली आहे. याशिवाय गाव पातळीवर आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. ही संकल्पना राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्हा परिषदेनं राबवल्याचं सांगण्यात येत आहे.